नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, राज्यात पुढील 8 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। दक्षिण गुजरातची किनारपट्टी ते उत्तर कर्नाटक आणि उत्तर महाराष्ट्रासह किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे, यामुळे आठवडाभर राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून सांगण्यात आली आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्राने वर्तवला आहे। अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भाग आणि महाराष्ट्राची किनारपट्टी या दरम्यान चक्रीकर वारेची स्थिती तयार झाली आहे। ही स्थिती अरबी समुद्राच्या वायव्य परिसर ते गुजरातची किनारपट्टी असून ते 3 समुद्र सपाटीपासून ते 4.5 किलोमीटर उंचीवर आहे। तसेच उत्तर प्रदेशच्या अग्नेय भागात कमी दाबाची पट्टा असून अरबी समुद्राच्या वायव्य भागात चक्रीकर वाऱ्याची स्थिती असून ती दक्षिण गुजरात पश्चिम राजस्थानपर्यंत सक्रिय आहे। तसेच बंगालच्या उपसागराच्या पूर्वमध्ये आणि उत्तर प्रदेश आंध्र प्रदेशच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्रीकर वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे। उत्तर भारतात असलेल्या मान्सूनचा आज बिकानेर, सिकर, शिवपुरी, मांडलापर्यंत असून बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भाग आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे। जम्मू आणि काश्मीर परिसरात समुद्र सपाटीपासून 3.6 किलोमीटरच्या दरम्यान चक्रीकर वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे। सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्र अनेक भागात ढगाळ हवामानाची स्थिती तयार झाली आहे, त्यामुळे अधूनमधून ऊन पडत असल्याचे चित्र आहे। आणि सोमवारी आणि संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्राने वर्तवला आहे। दिनांक 16 बुधवारी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार, कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल। विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडासह पाऊस पडेल। पुणे परिसरातही सोमवारी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। उद्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून घटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।